आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. डीएम अनेक चैरिटेबल ट्रस्ट संचालित सौ कुसुमताई बाल विद्या मंदिर सौ कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर मनेरे हाईस्कूल एंड जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या विद्यालयामध्ये राजीव गांधी यांची जयंती अर्थात सद्भावना दिवस साजरा करण्यात येत आहे. मी काकांना विनंती करते की त्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. दीप लावया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावया मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा. असा हा विवेक सर्वांच्या मनामध्ये जागावा हीच सद्भावना हीच मनोकामना. देशाचा कारभार पाहणारे तंत्रज्ञान प्रेमी तंत्रज्ञान देशाला प्रतिष्ठा मिळवून देणारे पंतप्रधान होते. त्यांनी त्यांचा पंतप्रधान पदाचा कालावधी हा 1984 ते 1989 असा होता. या कालावधीमध्ये त्यांनी अनेक आर्थिक व सामाजिक असे लोकप्रिय निर्णय घेतले होते. त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये नवी पद्धती, 18 वर्षानंतर मतदानाचा अधिकार, त्याचबरोबर तरुणांना रोजगाराची संधी, दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या रंग भेदभावाच्या विरोधात झालेल्या संघर्षामध्ये त्यांनी लोकांची साथ दिलेली होती. सांप्रदायिक सद्भाव, शांती, राष्ट्रीय अखंडत्व याचा त्यांनी प्रचार केला आणि म्हणूनच आजचा हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसालाच समरसता दिवस, अक्षय ऊर्जा दिवस असं देखील म्हटलं जातं. सद्भावना दिवस म्हणून साजरा करीत असताना या दिवशी प्रतिज्ञा घेतली जाते आणि अशीच प्रतिज्ञा आज आपण इथे घेणार आहोत. यासाठी मी हर्ष टिपुगडे याला आमंत्रित करते. मी हे पूरी गंभीर प्रतिज्ञा लेत आहो की मैं तीन क्षेत्र, धर्म और भाषा को बिना ध्यान दिए भारत के सभी लोगों की भावनात्मक एकात्मता और सद्भावना के लिए कार्य करूंगा. और मैं कसम खाता हूँ कि बिना हिंसा के सार्वजनिक साधनों और बातचीत के द्वारा एक दूसरे के बीच की दूरियों को अवश्य समाप्त कर दूंगा. जय हिंद, जय हिंद. त्यानंतर सद्भावना गीत सादर करण्यासाठी मी इयत्ता 4वीच्या विद्यार्थिनींना गुंजे गगन में महके पवन में हर एक मन में सद्भावना मौसम की बाहे दिशा और राहे सब हम से चाहे सद्भावना हटे सब अंधेरा ये कोहरा घनेरा समुज्वल सवेरा तभी तो मिले जब हर हृदय में पराजय विजय में सद्भावलय में हो साधना गूंजे गगन में महके पवन में हर एक मन में सद्भावना गरिमा का पानी ये गौरव निशानी सुखी जिंदगानी जवानी से है जरा कम न होती कभी जो न सोती दिए की ये ज्योति उसी से मिली गूंजे गगन में महके पवन में हर एक मन में सद्भावना मौसम की बाहे दिशा और राहे सब हम से चाहे सद्भावना. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 मुंबई येथे झाला. त्यांच्या आईचे नाव इंदिरा गांधी, वडिलांचे नाव फिरोज गांधी होते. राजकारणात येण्यापूर्वी ते इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट होते. ते एक महान राजकीय नेते होते. ते भारताचे 6वे पंतप्रधान होते. त्यांनी भारतीय जनतेच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. वयाच्या 40 वर्षी ते पंतप्रधान झाले. सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची हत्या झाली. जय हिंद, जय भारत. आज 20 ऑगस्ट राजीव गांधींची जयंती सद्भावना दिन म्हणून आपण संपूर्ण देशभर साजरी करतो. राजीव गांधी यांचा जन्म
20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला. अतिशय लाजऱ्या बुजऱ्या स्वभावाचे राजवंश व्यक्तिमत्व होतं. त्याचबरोबर त्यांना चित्रकलेची आवड होती. त्यांच्या आईचे नाव इंदिरा गांधी, त्यांच्या वडिलांचे नाव फिरोज गांधी असे होते. त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, तर त्यांच्या आईसुद्धा पहिल्या महिला पंतप्रधान होते. राजीव गांधी 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली. त्याच दिवशी काँग्रेस मंडळीने काय केलं की राजीव गांधी यांना नेतेपदाची निवड केली. त्यानंतर राजीव गांधींच्या 1 नोव्हेंबर 1984 रोजी दुसऱ्या दिवशी म्हणजेच त्यांची मनस्थिती नसताना सुद्धा सर्व काँग्रेस कमिटी त्यांना हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यात आली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 8वी लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि 8व्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाला मताधिक्य मिळालं आणि पुन्हा एकदा राजीव गांधी यांना पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची संधी आली. राजीव गांधी यांनी आपल्या कार्यकालामध्ये असंख्य असे चांगले असे निर्णय घेतले आहेत. प्रथमतः त्यांनी निर्णय घेतला, आपला देश जर चांगला व्हायचा असेल तर आपण संगणक आणि तंत्रज्ञान याचा विकास केला पाहिजे, यासाठी त्यांनी भरघोस असे कार्य केले. त्याचबरोबर खेड्याचा आणि शहराचा जर विकास व्हायचा असेल तर एकमेकांमध्ये दळणवळण झालं पाहिजे किंवा संदेश दिले पाहिजे, यासाठी त्यांनी दूरसंचार निगम म्हणजेच फोन टेलिफोनला प्राधान्य दिलं. या राजीव गांधींच्या काळामध्ये त्यांनी एक महत्वाचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य मुलांना चांगल्या प्रकारचे दर्जेदार शिक्षण मिळावं, यासाठी त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केली. आज सुद्धा जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं आणि याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केलेली आहे. गावचा विकास झाला तरच आपल्या शहराचा विकास होईल, यासाठी त्यांनी पंचायत राज्याला त्यांनी प्रेरणा दिली. राजीव गांधी एक दिवस म्हणजे 21 मे 1991 रोजी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते तामिळनाडूमधील एका खेड्यामध्ये श्री पेरुबद्दूर या गावाकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्या दिवशी प्रचारसभेला उशिराच पोहोचले. ज्या ज्या वेळेस ते पोहोचायचे त्या त्या वेळेस ते जनतेला आवाहन करायचे की मला यायला उशीर झाला, त्याबद्दल मला माफ करा. राजीव गांधी यांना सर्वसामान्य जनतेमध्ये जाण्याचा मिसळण्याचा म्हणजे त्यांना आवड होती किंवा त्यांना एक रस होता. तसेच ते त्या दिवशी काय केले की जनतेमध्ये मिसळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक महिला त्या दिवशी त्यांना हार घालण्यासाठी आली, त्यांनी गळ्यामध्ये हार घातला आणि वाकून नमस्कार करण्यासाठी डॉकल्या, परंतु त्यांनी आपल्या कमरेचा जो जिलेटिनचा बॉम्ब होता तो स्फोट केला आणि राजीव गांधीची हत्या करून घेतली. या हत्येचा संपूर्ण भारतामध्ये त्याचबरोबर जगामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतामध्ये शोककळा पसरली. याचा दूरगामी परिणाम संपूर्ण जनतेवर त्याचप्रमाणे संपूर्ण जगावर झाला. अशा या थोर नेत्याला मरणोत्तर भारतरत्न आणि इंदिरा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अशा या थोर नेत्यास मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथेच माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. श्री डी एम अनेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौकुसुमताई बालविद्या मंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणिहाय स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी राजीव गांधी यांची जयंती व सद्भावना दिन साजरा करण्यासाठी संस्थेचे संस्थापक मणिहाय काका, उपाध्यक्ष पेटकाय काका उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर तिन्ही शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, विभाग प्रमुख, इन्चार्ज, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाणते.